नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव आणि परिचय द्या। संजय काशीनाथ खालकर, भेंडाळी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। बरं बरं, आपण जी ही व्हरायटी बघतोय सर द्राक्षाची, कोणची व्हरायटी सर? थॉम्सन व्हरायटी। थॉम्सन, बरं बरं बरं। आज सर छाटणीनंतर कितवा दिवस आहे आपला? आमचा छाटणीनंतर साधारण 27वा दिवस आहे। 27वा दिवस आहे, बरं बरं। आणि किती उंटे प्लॉट आहे हा, किती एकरामध्ये? हा 2 एकर। 2 एकर आहे का? बरं बरं। आज समजा आपण बघतोय का गोडीनंतर 27 दिवसामध्ये एकदम चांगली व्हिगर आहे, नाही का? व्हिगर पण चांगली, शेंडा पण खूप चांगला चालतोय। आणि जर आपण बघितलं तर तरी झाडावर किती माल असू शकतो? हे कांद्याचे 50 ते 60 बंच। 50 ते 60 बंच, बापरे। आणि माल पण बघितलं तर एकदम लुसलुशीत आहे, एकदम एकदम व्यवस्थित आहे। तर तुम्हाला म्हणजे काय नेमकं काय कसं कसं तुम्ही हे नियोजन केलं होतं, एक आम्हाला थोडक्यात सांगा। या वर्षी सर आम्ही कृषी अमृत वापरलं। बरं, खरडला काय नियोजन केलं होतं? आम्ही नाही वापरलेलं काही, खरडला काहीच वापरलेलं नाही, म्हणजे शेणखत वगैरे काहीच वापरलेलं नव्हतं। बरं, आणि मग खरडला जेव्हा तुम्ही खत भरले तेव्हा काही भरलं होतं काय? नाही, खरडच्या वेळेस कुठलाही काय डोस दिलेला नाही। बरं, आणि खरडच्या वेळेस न काही डोस द्या, एवढं कसं काही पोषण भेटलेलं आहे का तुमचं? एवढं भारी बंच निघालेले, माल चांगले निघालेले सर। याला आम्ही आता आपलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं, कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात, बरं, हा डोस भरलाय। कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात, त्याच्यामध्ये काय काय वापरलं होतं? कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात शेणखत वापरलं होतं का त्यामध्ये? शेणखत नाही वापरलं, सुपर फॉस्फेट वापरलं। बरं, बाकी मॅग्नेशियम, बर, सल्फर, बस आपल्या शेड्यूल प्रमाणेच डोस भरलेला आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलेलं नाही। मायक्रोरायझा दिलाय त्याच्यात, मायक्रोरायझा दिलेलं आहे। तुम्ही जे काही नियोजन करता सर, आता हे किती वर्षापासून आपण द्राक्ष शेती करतोय? एक साधारणतः द्राक्ष शेती आम्ही भरपूर दिवसापासून करतोय, 10-12 वर्षापासून। 10-12 वर्षापासून? आता 10-12 वर्षापासून करताय तर मला असं आश्चर्यचकित वाटतंय की तुम्ही शेणखत वापरत नाही खूप काही दिवसापासून, नेमकं म्हणजे काय त्याचं न वापरण्याचं कारण काय आहे नेमकं? नाही, शेणखत आता पूर्वीसारखं मिळत नाही सर। बरं, त्याच्यामुळे पूर्ण परिपूर्ण कुजलेलं नसतं, त्याच्यात बरेच केमिकल्स वगैरे मिक्स असतात, त्याच्यामुळे ते घेण्यात काही अर्थच नाही, म्हणजे त्याचे अजून साईड इफेक्ट वाढतात फायदा होण्याऐवजी। म्हणजे फायदा कमी आणि साईड इफेक्ट जास्त, त्याच्यामध्ये पण आपण जेवढे पैसे देतोय शेणखतासाठी त्याचं समाधान पण नाही भेटत, नाही का? तर आज आपण बघतोय का आपण कृषी अमृत वापरलं होतं गुढीला, तर नेमकं कृषी अमृत वापरणं मागचं कारण काय? कृषी अमृत का वापरलं असं वाटलं तुम्हाला? कृषी अमृत हे आम्ही त्याची माहिती घेतली, ते 6 महिने प्रक्रिया करून त्याच्यावर हे केलेलं असतं, कुजवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट अतिशय, आणि त्याच्यात 13 प्रकारच्या पेंडी सर। बरोबर, तर तुम्ही माझ्या मते डाळिंबाला पण वापरलं होतं, डाळिंबामध्ये डाळिंबावरून तुम्ही माझ्या डाळिंबात जेव्हा आम्हाला रिझल्ट मिळाले त्याचे, बरं, त्याच्यामुळे आम्ही आम्हाला असं वाटलं की आपण द्राक्षाला वापरायचं, आम्ही द्राक्षाला आजपर्यंत वापरलेलं नाही कधीच। बरं, डाळिंबाला काय रिझल्ट भेटले होते? म्हणजे डाळिंबाला म्हणजे अगदी खराब वातावरणात सुद्धा कमीत कमी 15 दिवस ब्रेक कुठला घेतला नाही तरी कुठले त्याच्यावर काही रोगराई काही दिसून आली नाही, अतिशय उच्च प्रतीचं डाळिंब झालं। एक वेळ तर असा झाला, आमचं पहिलं हार्वेस्टिंग झालं, त्याच्यानंतर आम्ही आज स्प्रे मारू उद्या मारू असं करता करता महिना गेला, थोडा झिमझिम पाऊसही चालू होता, कामांच्या याच्यामध्ये आम्हाला ते जमलंच नाही स्प्रे घ्यायला। आणि सेकंड हार्वेस्टिंग केलं तर एकदम सुंदर माल मिळाला, एकही स्प्रे न होता, त्याच्यातून असं लक्षात आलं की खरोखर टेक्नॉलॉजी ही जे सांगताय त्याप्रमाणे याचे रिझल्ट आहे। आणि तुम्हाला ते जाणवले पण नाही का? आज आपण द्राक्ष बागेचं बघितलं, त्याच्यानंतर आम्ही द्राक्ष बागेला वापरण्याचा विचार केला। बरं, द्राक्ष बागेला जे आपण काही वापरतोय आता समजा इथं बघितलं जो काही माल लागलेला आहे तर प्रत्येक काडीवर जो म्हणजे असं कुठंच नाही का सईकडं एकसारखा माल आहे, नाही का? कमी जास्त कुठंच नाही, बघितलं तर सईकडं आपल्याला माल लागलेला दिसतोय, एकसारखा, एकदम एकसारखा माल। बाकी सर बुरशीनाशक वगैरे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही किती सर, आम्ही गरज असली तर आपल्या शेड्यूल प्रमाणे घेतो, आणि आता सध्या डिफिकल्ट वातावरण आहे, सध्या पावसाचं जास्तच हे चालू आहे, जर गरज वाटली तर आम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण स्प्रे घेतो। गरज वाटली तर पण आता समजा वातावरण चेंज होतंय, शेतकरी दिवसाला 2-2-3-3 स्प्रे घेता, आम्ही कमीत कमी किती खराब वातावरण असलं तर 24 तास तरी स्प्रे घेत नाही। बरं, आणि वातावरण क्लीन असल्यावर तो विषयच नाही, 4-5 दिवस पण
आणि तुम्हाला असं वाटतंय का आता सॉइल चार्जर आपण जे काही वापरतोय, तुम्ही सॉइल चार्जर वापरलं, फ्रूट चार्जर वापरलेलं आहे किंवा बाकीचे काही प्रोडक्ट वापरलेले आहे, तर याच्यामुळे पोषण वाढल्यामुळे येणारे अटॅक कमी झालेले आहे का? नक्कीच कमी झाले, म्हणजे बुरशीचे अटॅक म्हणा, ग्रॅव्हिटी चांगली वाटते त्याच्यावर, असं काही कुठलं बुरशी वगैरे येईल असं आता तरी वाटत नाही. तुम्हाला आजूबाजूची समजा बघता तुम्ही शेतकऱ्यांचे स्प्रेचं नियोजन किंवा बाकीचं त्यांचं द्राक्षच्या जो काही गोडीपासून जे नियोजन राहतं नाही का, ते दिवसाला त्यांचं नियोजन राहतं का आज कोणचं स्प्रे केले पाहिजे, तर आज आपण त्यांचं आपल्यामध्ये काहीतरी तफावत वाटते का? नक्कीच आम्ही थोडस शांत असतो, तर लोकांची चळवळ जर बघितली तर ते जास्तच हे करतात. म्हणजे याच्यावरून असं एक लक्षात येतं की खरोखर झाडाला जर खालून जमिनीतून पोषण दिलं तर नक्कीच त्याची कमजोरी कमी होणार आहे, कमजोरी कमी होणार आहे, आणि त्याची ताकद जर वाढली तर येणारे रोग पण कमी राहणार नाही का, कमी होतील. तर तुम्हाला काय वाटतं का, समजा तुम्ही वापरलेली त्या अनुभवातून बाकीच्या शेतकऱ्यांना काही तुम्ही एक छोटा संदेश देऊ शकता का? नक्कीच, इतर शेतकऱ्यांनी पण त्याचा अभ्यास करून वापरावं. ही टेक्नॉलॉजी खरोखर म्हणजे सांगतात की तुम्ही एक शेतकरी आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले? व एक खूपच सुंदर रिझल्ट आहे, म्हणजे इतक्या खराब वातावरणातही बी आज काही असं वाटत नाही की जास्त याच्यातून डोके दुखी होईल असं. चालेल सर, धन्यवाद. थँक्यू.